हाय स्टूडेंट, रोटेशनल डायनॅमिक्स आपण हा लेसन पाहतोय, त्याच्यामध्ये आपण पाहतोय व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आपण जी पहिली जी आपण केस पाहिली होती, त्यामध्ये काय होतंय की एक मास होतंय आणि मास ते एक स्ट्रिंगला मास काय केलं होतं, स्ट्रिंगला टाय केलं होतं आणि नंतर मग तो जे मास आहे त्या मासला व्हर्टिकल सर्क्युलर मध्ये रिव्हॉल्व्ह केलं होतं आणि त्याची मोशन होती व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. सो पहिली जी केस होती आपण ती पाहिली होती, कोणती होती, मास टाईड टू अ स्ट्रिंग. आणि यामध्ये बघ, यामध्ये आपण जर समजा हे जे मास असेल हे डिफरंट पोझिशनला असेल, व्हर्टिकल सर्कलच्या डिफरंट पोझिशनला, म्हणजे लोएस्ट पोझिशनला असेल, मिड पोझिशनला असेल किंवा हायस्ट पोझिशनला असेल, तर अशा डिफरंट पोझिशनला त्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन टीएल, किंवा मग जर म्हणलं आपण लोएस्ट ला म्हणतो मिड पोझिशनला म्हटलं तर टीएम, आणि जर हायस्ट पोझिशनला म्हटलं तर टीएच. आणि सिमिलरली आपण नंतर आपण काढली वेलॉसिटी किंवा स्पीड. ऍट लोएस्ट पोझिशन स्पीड किती होती, व्हीएल होती. ऍट मिड पोझिशन, मिड पोझिशनला स्पीड ती होती व्हीएम. आणि ऍट हायस्ट पोझिशन ती होती व्हीएच. इथं इनिशियली आपण काय करतो की जे लोएस्ट पोझिशन आहे, लोएस्ट पोझिशनला आपण तिथे त्या बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करतो, एनर्जी प्रोव्हाइड करतो म्हणजे त्याला तिथे आपण मिनिमम लोएस्ट पोझिशनला आपण त्याला मिनिमम स्पीड देतो. आणि एवढी स्पीड की ती बॉडी, समजा ती बॉडी व्हर्टिकल सर्कल मध्ये रिव्हॉल्व्ह व्हायला पाहिजे आणि पूर्ण समजा त्याने व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला पाहिजे, एवढी आपण त्याला इथे लोएस्ट पोझिशनला तिथे वेलॉसिटी आपण देतो आपण. आणि ती आपण पाहिली आहे तर ती किती असते, ती असते रूट फाईव्ह आर जी इन केस ऑफ दिस मास टाईप टू अ स्ट्रिंग. आणि ते जर म्हटलं समजा मिड पोझिशन असेल, वेलॉसिटी आपण किंवा स्पीड आपण काढली होती, ती होती रूट थ्री आर जी. आणि मग नंतर आपण म्हटलं जर समजा बॉडी जर हायस्ट पोझिशनला गेली तर ऑब्व्हियसली काय होते, बॉडी लोएस्ट पोझिशन करून हायस्ट पोझिशन मध्ये जाते ना, स्पीड काय होते ऍक्च्युली ती कमी होत जात आहे ग्रॅव्हिटीमुळे. आणि म्हणून बघत ते जर हायस्ट पोझिशन आणखी कमी होणार आहे, हायस्ट पोझिशनला ती किती असते, समजा ती असते इक्वल टू असते रूट आर जी किंवा मग ग्रेटर दॅन असते रूट आर जी. इथं हायस्ट पोझिशनला बॉडीची समजा किंवा मासची जी स्पीड आहे ती कशी रूट आर जी यापेक्षा जास्त पाहिजे, ही कंडिशनच आहे. जर समजा एखादी बॉडी समजा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायची, समजा करायचं जर एखादी बॉडी समजा करायला पाहिजे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला जर पाहिजे, तेव्हा त्या बॉडीची ऍट हायस्ट पोझिशन, ऍट हायस्ट पोझिशन जी स्पीड आहे तर ती जास्त असायला पाहिजे, तर रूट आर जी असायला पाहिजे, बरोबर आहे, किंवा तेवढी रूट आर जी किंवा मग त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे, ओके, ही कंडिशनच आहे. जर समजा जी हायस्ट पोझिशनला, या केसमध्ये ह्या केसमध्ये हायस्ट पोझिशनला जर समजा स्पीड जर समजा जर मिनिमम स्पीड, ज्याला म्हणून आपण मिनिमम स्पीड जर ते जर समजा झिरो जर असेल, तर ते जे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे त्या बॉडीची पॉसिबल राहणार नाही. काय म्हटलं, जर समजा हायस्ट पोझिशनला त्याची जर समजा स्पीड किती म्हटलं आपण मिनिमम स्पीड, ती जर समजा आपण झिरो जर म्हटलं आपण, तर तिथं तेव्हा त्या केसमध्ये जर समजा व्हीएच जर झिरो असेल तेव्हा त्या बॉडीची व्हर्टिकल सर्क्युलर मोशन पॉसिबल राहणार नाही, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन विल नॉट बी पॉसिबल. का बरं का, एक आपण असं कन्सिडर केलं होतं की इथं जे समजा या हायस्ट पोझिशनला स्ट्रिंग मध्ये टेन्शन टीएच, तर ते जनरली काय असते टीएच काय असते, टीएच टीएच हे जास्त असते कशापेक्षा, झिरोपेक्षा प्रॅक्टिकली, हा बरोबर आहे. जेव्हा समजा आपण म्हटलं की एखादी बॉडी आहे ती बॉडी आपण स्ट्रिंगला आपण टाय केलेली आहे, ती बॉडी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन फॉलो करत आहे, तर तेव्हा काय होते स्ट्रिंग कुठल्याही पोझिशनला असो किंवा सॉरी बॉडी कुठल्याही पोझिशनला असो, लोएस्टला असो, मिड पोझिशनला असो किंवा हायस्ट पोझिशनला असो, तर त्या स्ट्रिंगमध्ये टेन्शन लागेल, त्या स्ट्रिंगमध्ये काही ना काही टेन्शन पाहिजे, बरोबर आहे. तर ते काय असं पाहिजे, स्ट्रिंगमध्ये टेन्शन ते झिरोपेक्षा जास्त पाहिजे, बरोबर. जर समजा ती बॉडी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला जर समजा पाहिजे, तर मग तेव्हा त्या स्ट्रिंगमध्ये टेन्शन कसं हे जास्त असलं पाहिजे, झिरोपेक्षा जास्त असलं पाहिजे, बरोबर आहे. जर समजा झिरो असेल काय होणार आहे, जर समजा स्ट्रिंगमध्ये टेन्शन जर समजा झिरो असेल, जर समजा आपण म्हणतो की स्ट्रिंगमध्ये टेन्शन जर समजा झिरो जर कन्सिडर केलं, तर इथं स्ट्रिंगमध्ये टेन्शन झिरो, स्ट्रिंगमध्ये टेन्शन राहणार नाही. मग जर स्ट्रिंगमध्ये टेन्शन राहणार नाही, मग तेव्हा तो जो समजा स्ट्रिंग असेल हा काय होणार आहे, हा लूज होणार आहे, इट विल बी लूज, इट विल बी स्लॅकर. जर समजा स्ट्रिंगमध्ये टेन्शन काय म्हटलं जर झिरो असेल, तर तो स्ट्रिंग काय होणार आहे, स्ट्रिंग होणार आहे, स्ट्रिंग विल बी लूज, इट विल बी लूज अँड इट विल बी स्लॅकर, इट विल बी स्लॅकर. आणि जर म्हटलं आपण स्ट्रिंग जर समजा लूज झाला, स्ट्रिंग जर समजा लूज झालं, तर तेव्हा तर तो स्ट्रिंग लूज झाल्यामुळे काय होणार, बॉडी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करणार नाही, बॉडी खाली येण्यास प्रयत्न करणार आहे. जर स्ट्रिंग लूज झाला तर काय होणार, बॉडी खाली येणार आहे, म्हणजे ज्याला आपण ती बॉडी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा की जर समजा टेन्शन जर समजा जर झिरो झालं, तर स्ट्रिंग स्लॅक होणार आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन पॉसिबल नाही आहे. आणि मग आता इथं आपण असं म्हटलं की झिरो का पॉसिबल नाही आहे, वेलॉसिटी झिरो का, कारण जर म्हटलं आपण इथं बॉडीची वेलॉसिटी जर झिरो कुठली, आपण जर काय म्हटलं आपण बॉडीची जी वेलॉसिटी हायस्ट पोझिशनला
बॉडीच्या हायस्ट पोझिशनला जर वेलोसिटी काय म्हटलं आपण ती जर झिरो जर घेत नाही बरोबर इथं बॉडीची वेलोसिटी झिरो मग तेव्हा मग ते त्या स्टीमर टेन्शन झिरो होणार आहे. मग काय म्हटलं आपण हायस्ट पोझिशनला जर समजा बॉडीची वेलोसिटी आपण काय घेतली झिरो जर घेतली तर काय होणार आहे तिथं त्या स्टीमर टेन्शन काय झिरो होणार आहे बरोबर आहे. बॉडी थांबणार आहे तिथं आणि बॉडीची वेलोसिटी नाही आहे म्हणते की तिथं मग ते टेन्शन झिरो. टेन्शन जर झिरो म्हणजे तो स्ट्रीम बनणार आहे सायकल. सायकल जर होणार तर बॉडी खाली येणार आहे आणि बॉडी खाली म्हणजे व्हर्टिकल रोटेशन होणार नाही. बरोबर कारण पाहिजे जर समजा आपल्याला असं वाटतं की ही जी बॉडी आहे ही बॉडी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करायला पाहिजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करायला पाहिजे तर तेव्हा काय तेव्हा त्या स्टीमर टेन्शन पाहिजे आणि जर स्टीमर टेन्शन जर पाहिजे तर तेव्हा त्याची इथे बॉडीची वेलोसिटी पाहिजे. बरोबर आहे. स्टीमर जर तुम्हाला समजा टेन्शन पाहिजे तर मग त्या केसमध्ये तिथे बॉडीची वेलोसिटी सुद्धा पाहिजे. वेलोसिटी झिरो पॉसिबल नाही आहे. ओके ह्या केसमध्ये अशी कंडिशन आहे की इथं बॉडीची जी वेलॉसिटी आहे ती झिरो समजा नाही देऊ शकत आपण ह्या केसमध्ये कारण मग तेव्हा ती व्हर्टिकल रोटेशन पॉसिबल नाही आहे. ओके पण आता जर कोणा आता ही जी कंडिशन आहे ही जी केस आहे दुसरी केस आहे यामध्ये काय करताय आपण रिजिड रॉड आहे स्ट्रिंग नाही आहे रिजिड रॉड आहे आणि रिजिड रॉडला काय करतोय मास आपण टाय करताय आणि नंतर मग त्या मासला काय करतो व्हर्टिकल सर्कल मध्ये रिव्हॉल्व केलं. ओके सो मास टाइड टू रिजिड रॉड अँड देन इट इज वेल इन अ व्हर्टिकल सर्कल देन इट्स मोशन विल बी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. या केसमध्ये कोण जर आपण समजा कन्सिडर ही बॉडी समजा आपण म्हटलं की लोएस्ट पोझिशनला आहे त्याला आपण लोएस्ट पोझिशनला त्याला एनर्जी प्रोव्हाइड करू व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी म्हणजे त्याला काहीतरी आपण व्हीएल लोएस्ट पोझिशन काहीतरी वेलोसिटी आपण त्याला स्पीड त्याला प्रोव्हाइड करू. मग बॉडी समजा वर जाणार आहे. ओके बॉडी वर जाणार आहे आणि हा रिजिड रॉड सुद्धा समजा असं मूव होणार आहे. नंतर मग जशी बॉडी वर जाणार आहे तशी त्याची स्पीड कमी होत जातेच ड्यू टू द ग्रॅव्हिटी. स्पीड काय त्याची कमी होत जाते ड्यू टू द ग्रॅव्हिटी. आणि जर बॉडी कुठे पोहोचल तर हायस्ट पोझिशनला जेव्हा बॉडी हायस्ट पोझिशनला पोहोचेल तेव्हा इथं या केसमध्ये मास टाइड टू रिजिड रॉड या केसमध्ये जर मास आहे हायस्ट पोझिशनला तर तिथे त्याची त्या बॉडीची जी वेलॉसिटी आहे ती झिरो सुद्धा पॉसिबल आहे. इन केस ऑफ दिस इन दिस केस At highest point, body ची जी velocity आहे speed आहे ते बी से झिरो पॉसिबल आहे. बी इक्वल टू झिरो इज पॉसिबल. बरं हे का बरं पाहू ना डिस्कस करू. जर समजा आता इथं ह्या केसमध्ये जर समजा बॉडीची वेलॉसिटी जर झिरो असली हायस्ट पोझिशन बॉडीची वेलॉसिटी झिरो असेल तर तेव्हा बी से परफॉर्म होत नाही. ओके परंतु इथं बॉडीची वेलॉसिटी स्पीड जर झिरो असेल तर बॉडी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बी से परफॉर्म करते. पहा कशी जरी बॉडी बी जरी म्हणतो आपण बॉडी कुठे हायस्ट पोझिशनला आहे आणि जरी त्याची समजा वेलॉसिटी झिरो असेल तरी ह्या हायस्ट पोझिशनला ह्या रॉड मधलं टेन्शन टीएच हे झिरो होणार नाही. बरोबर आहे. हे झिरो होणार नाही कारण हा कसा तो स्ट्रिंग नाही आहे किंवा तो लूज होणार आहे म्हणून तो रिजिड रॉड आहे. तो कसं रिजिड रॉड आहे म्हणून त्यामुळे लूज होणार नाहीच. आणि तो जर रॉड जर समजा रॉड जर समजा लूज होणार नाही म्हणजे मग ती बॉडी खाली येणार नाहीच. बरोबर बॉडी खाली येणार नाही म्हणजे ती बॉडी समजा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकते. बरोबर दो आपण असं म्हटलं जरी समजा हायस्ट पॉइंटला इन दिस केस दो ऍट हायस्ट पोझिशन दो ऍट हायस्ट पोझिशन हायस्ट पॉइंट व्हीएच इज झिरो द टेन्शन इन द स्ट्रिंग रॉड द टेन्शन इन द रॉड विल नॉट बी झिरो. स्ट्रिंगमध्ये टेन्शन झिरो होणार नाही. आणि जर समजा स्ट्रिंगमध्ये टेन्शन झिरो होणार नाही याचा मिनिंग असेल तिथे बॉडी समजा खाली येणार नाही. बरोबर कारण तो लूज होणार नाही रॉड आहे तो लूज होणार नाही बॉडी खाली येणार नाही. बॉडी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकते. व्हीसीएम इज पॉसिबल. अगर आणखी बीसीएम का बरं पॉसिबल आहे जरी इथं म्हटलं आपण बीएच झिरो आहे जरी इथे बीएच काय घेतली आपण झिरो घेतली तरी बघा येणार आहे. जेव्हा आपण असं म्हटलं की ह्या एक बॉडी होती हा रिजिड रॉड होता आणि नंतर मग याला आपण व्हर्टिकल सर्कल मध्ये रिव्हॉल्व केलं तेव्हा झालं काय की ही जी बॉडी होती हे जो मास होता मास हा सर्कलच्या सर्कमफरन्सवर मूव्ह झाला व्हर्टिकल सर्कल मध्ये त्याची मोशन असेल सर्कुलर मोशन मास याची काय असणार आहे व्हर्टिकल सर्कुलर मोशन असणार आहे. परंतु हा जो रिजिड रॉड आहे रिजिड रॉड तर असा होता रोटेट रिजिड रॉड रोटेट होणार आहे. आणि जर रिजिड रॉड जर रोटेट होणार आहे याचा मिनिंग असतं की रिजिड रॉड ची मोशन कुठली असणार आहे तर रिजिड रॉड ची मोशन असणार आहे रोटेशनल मोशन. बरोबर रिजिड रॉड ची काय असणार आहे रिजिड रॉड रोटेट होणार आहे आणि म्हणून त्याचे असणार रोटेशनल मोशन.
आणि रोटेशनल मोशन मध्ये काय असते बॉडीचा किंवा त्या रॉडचा काय असणार आहे इनर्शिया असणार आहे त्याला म्हणतो आपण रोटेशनल इनर्शिया मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे जर रॉड जर समजा परफॉर्म करत आहे रोटेशन मोशन तर रॉडच्या रोटेशनल मोशनचा असणार आहे इनर्शिया आणि इनर्शिया असल्यामुळे काय होणार आहे की हा जो रॉड आहे हा रॉड रोटेट होणार आहे याचा इनर्शिया याच्या इनर्शियामुळे रॉडच्या इनर्शियामुळे रॉड हा समोर होणार आहे बरोबर आहे त्याची मोशन तो कंटिन्यू करण्या प्रयत्न करणार आहे जरी इथं मास याची आपण स्पीड व्हीएच आपण झिरो जरी कन्सिडर केली आपण मास याची स्पीड हाय स्पॉइल झिरो जरी कन्सिडर केली तर बॉडी समोर कशी केली जाणार आहे तर रॉड जो आहे रॉडच्या इनर्शियामुळे रॉडच्या रोटेशनल इनर्शियामुळे बॉडी समोर जाणार आहे आणि व्हीएच इज पॉसिबल बरोबर आहे विल नॉट बी झिरो अँड ड्यू टू रोटेशनल इनर्शिया ऑफ रॉड ड्यू टू रोटेशनल इनर्शिया of rod vcm is possible in this case vcm possible ahe highest position la zero zero asel tari vcm possible ahe clear bar ya madhe jar matla apan ta tasa honar nahi barobar ya madhe vcm zero put kela apan tension zero wire slack string slack honar ahe loose honar ahe vcm possible honar nahi आता बघू आपण समजा बॉडी जर असेल सपोज आपण काय म्हटलं की हायस्ट पोझिशनला असेल बॉडी जर हायस्ट पोझिशनला आहे तर तेव्हा बेस झिरो म्हटलेलं आहे त्या रॉड मधलं रॉड मला टेन्शन टीएच रॉड मला टेन्शन टीएच बघू आपण आता ऍट हायस्ट पोझिशन हायस्ट पोझिशनला बघ जो समजा मास आहे हे जे मास असेल तर त्या मास वरती कुठले कुठले फोर्स ऍक्ट होत आहेत ते आपल्याला फाईंड करायचे आहे तर एक तर बघा इथं आपण असं म्हटलेलं आहे हायस्ट पोझिशनला त्या मास वरती डाऊन लागणारा फोर्स आणि तो कुठला असेल त्या रॉड मला टेन्शन टीएच पहिला कुठला फोर्स असणार आहे ऍट हायस्ट पोझिशन फोर्सेस ऍक्टिंग ऑन मास तर पहिला कुठला फोर्स म्हटलं आपण तर पहिला जो फोर्स आहे तो त्या रॉड मला टेन्शन टीएच इन द रॉड आणि तो कसा लागतोय व्हर्टिकली डाऊनवर्ड vertically downward okay and it is towards the center as a eight force there act on mass to act on pehla force tension in the rod to act on downward center kade and again the mass ka asal weight sudha asnar mass asnar hai weight and the weight sudha kasa lagel down madhe weight sudha kasa lagel down madhe okay so weight mhanje kay asta m into g म्हणजे हा जो हे जो मास आहे बॉडी आहे तर त्या बॉडीवरती डाऊन मध्ये फोर्स लागणार आहे आणि तो कोणता फोर्स असणार आहे एम जी ओके इट मध्ये डाऊनवर्ड कारण बॉडीचं वेट जे असते ते नेहमी काय व्हर्टिकली डाऊन लागत असते इथं पण वेट लागणार आहे व्हर्टिकली डाऊन टुवर्ड्स द सेंटर सो सेकंड जो फोर्स ऍक्ट होणार लागतो आहे वेट डब्ल्यू इक्वल टू एम इंटू जी आणि तो ऍक्ट होत आहे तो पण ऍक्ट होत आहे व्हर्टिकली डाऊन टुवर्ड्स द सेंटर दोन फोर्स ऍक्ट होत आहेत आणि आपण असं म्हटलंय समजा जर बॉडी जर समजा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल तर याचा मीनिंग काय की हे जे दोन फोर्सेस आहेत टेन्शन आणि वेट तर या दोघांचा रिझल्टंट फोर्स तोच काय असेल याचा एफसीडी असणार आहे हेन्स द रिझल्टंट ऑफ दीज टू फोर्सेस विल बी the resultant FCB okay yacha meaning ase ki ya doganchi value kiti asel te FCB asnar ahe mhanje mhan tension TH barobar ahe doni ya bhai tar tension TH ani samjha weight doganchi direction is same direction madhe ahe tar doni force asle same direction madhe tar tevha ta doni force cha resultant mhanje kay doganchi simply addition so tension TH plus kay mhanla apan weight MG ani equal to kay mhanla apan FCB equal to FCB अगेन टीएच टीएच प्लस एम इंटू जी इक्वल टू एफसीबी बट एफसीबी इक्वल काय असते एफसीबी असते एम व्ही स्क्वेअर बाय आर आणि तिथली व्हॅल्यू असणार व्हीएच होणार आपण इक्वेशन करणार आपण फर्स्ट यावर तुम्ही टेन्शन पण फाईंड करू शकता जर टेन्शन ऍट हायस्ट पोझिशन जर करायचा प्रयत्न केला आपण ह्या केस मध्ये तर काय होणार एम जी हा तिकडे करतो मायनस होणार आहे म्हणजे एम व्ही एच स्क्वेअर बाय आर आणि हा प्लस एम तिकडे गेला मायनस एम जी So equation direction to one. Equation ala one to tension at highest position. So when the mass is tied to a rod and it is made in the vertical circular motion, then at highest position, when the mass is at highest position, then the string
the tension in the rod, actually, the tension in the rod, TH, it is equal to this equation 1 by D1. Okay, now, आता आपण करू जेव्हा बॉडी जर समजा असेल लोएस्ट पोझिशनला बॉडी कुठे असेल ऍट लोएस्ट पोझिशनला जर असेल तेव्हा त्या स्ट्रिंग मध्ये त्या रॉड मधलं टेन्शन टी एच फाइंड करू. ओके, इन दिस केस वेन द मास किंवा बॉडी इज ऍट लोएस्ट पोझिशन इज ऍट लोएस्ट पोझिशन जेव्हा लोएस्ट पोझिशनला असेल तर मग तेव्हा पाहू तेव्हा त्या मासवर ऍक्ट करणारे फोर्सेस त्या मासवर ऍक्ट करणारे फोर्सेस बघू आपण. आता अगेन आता मास आहे तर त्याचा वेट लागेल डाऊन मध्येच वेट लागेल डाऊन मध्ये म्हणजे एनजी लागेल कसं डाऊन मध्ये. आणि जर म्हटलं आपण आता दुसरा कोणता फोर्स असणार तो त्या रॉड मध्ये टेन्शन टी येतो असणार अपॉन. सो ऍट लोएस्ट पोझिशन द फोर्सेस ऍक्टिंग ऑन इट द फोर्सेस ऍक्टिंग ऑन इट तर पहिला कुठला फोर्स लागणार आहे त्याचं वेट मास वेट इट्स वेट वेटिंग कुठे किती असते एम इंटू जी आणि एकच लागणार व्हर्टिकली डाऊनवर्ड व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड आणि अवे फ्रॉम द सेंटर ऑन डाऊनवर्ड. दुसरा कुठला फोर्स लागतोय दुसरा जो फोर्स लागतोय तो लागतोय त्या रॉड मध्ये टेन्शन टी एफ लागतंय सेंटरकडे आणि व्हर्टिकली अपवर्ड. सेकंड जो लागत आहे कुठला टेन्शन टी एल इन द रॉड ते कसं लागतंय व्हर्टिकली अपवर्ड व्हर्टिकली अपवर्ड आणि टुवर्ड्स सेंटर टुवर्ड्स सेंटर ऑफ दॅट व्हर्टिकल सर्कल. ओके, आता बघा लोएस्ट पोझिशनला वेट लागते डाऊन मध्ये टेन्शिटी लागते अपवर्ड मध्ये दोन फोर्स लागले कशी लागले ऑपोजिट डायरेक्शन मध्ये बरं डीएल अपवर्ड मध्ये वेट कसं डाऊन मध्ये दोघांची डायरेक्शन कशी ऑपोजिट आहे. जेव्हा दोन फोर्सेस असले ऑपोजिट डायरेक्शन मध्ये तर तेव्हा दोघांचा रिझल्टंट तो कसा असणार आहे दोघांच्या सप्रेशनवर असणार आहे दोघांच्या सप्रेशनवर बरोबर आहे. आणि ह्या दोघांचा रिझल्ट पहा जर समजा आपण असं म्हटलं की बॉडी व्हर्टिकल सर्कल मोशन फॉर्म करायला पाहिजे तर तेव्हा या दोघांचा रिझल्ट हाच असणार आहे एफ सी टी बरोबर आहे. हेन्स द रिझल्टंट ऑफ दिस टू फोर्सेस द रिझल्टंट ऑफ दिस टू फोर्सेस विल बी द रिझल्टंट एफ सी बी रिझल्टंट एफ सी बी म्हणजे या दोघांचा रिझल्ट असणार आहे एफ सी बी बरोबर आहे. मग आता दोघांचा रिझल्ट म्हणजे काय दोघांचे सबट्रॅक्शन. आता इथं जर पाहिलं आपण तर इथे म्हणून आपण टी एल मायनस दोघांचा रिझल्ट म्हणजे काय दोघांची सबट्रॅक्शन आणि दोघांचे सबट्रॅक्शन कशी बनणार आहे टी एल मायनस वेट बरोबर आहे एनजी आणि इक्वल टू काय म्हटलं आपण एफ सी बी हा असणार आहे एफ सी बी आपण असं म्हणजे टी एल मायनस वेट इक्वल टू एफ सी बी असं म्हणून नंतर मग आपण वेट इक्वल टू एनजी वगैरे पुट करू आपण एफ सी बी पुट करू. पण इथे मी काय म्हटलंय की टीएल मायनस वेट घेतलाय मी आता टीएल मायनस वेट का घेतलंय वेट मायनस टीएल का घेतलंय बरोबर असं पण क्वेश्चन विचारणार आहे. पण आता जर समजा आपण हे पहा जर समजा आपण ही जी केस आहे की ज्यामध्ये आपण बोलताय समजा की दोघा मला डिफरन्स प्रोव्हाइड करतात एफसीबी ही कशी इनर्शियल फ्रेम मध्ये गोष्ट आहे. आपण इथे साईड उभं आहे म्हणजे आपण फ्रेम ऑब्झर्वर आपण फ्रेम आहे आपण कसं ऑब्झर्वर आहे आपण रेस्ट मध्ये आहे आणि आपण ऑब्झर्व करत आहे की ही समजा हा जो रॉड आहे मास आहे मास व्हर्टिकल सर्क्युलर मोशन फॉर्म करत आहे. मग आपली ही झाली इनर्शियल फ्रेम जेव्हा फ्रेम असते रेस्ट आणि आपण त्याला ऑब्झर्व करत आहे तर मग ठीक आहे फ्रेम रेस्ट मध्ये असेल की इनर्शियल फ्रेम असते इनर्शियल फ्रेम मध्ये एफ सी बी असते. आणि जर समजा आपण म्हटलं इथं जर आपण डिस्कस केली कुठली नॉन इनर्शियल फ्रेम तर नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये इन नॉन इनर्शियल फ्रेम आपल्याला माहित आहे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये काय असते नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये काय असते की आपल्याला एफ सी बी पण कन्सिडर लागते डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये सॉरी एफ सी एफ बरोबर आहे. नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये आपल्याला काय कन्सिडर लागते की डाऊन मध्ये एफ सी एफ लागत आहे आपण असं कन्सिडर करत असतो आपण. मग आता नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये आपण जर डिस्कस करण्याचा प्रयत्न केला तर एफ सी एफ लागते डाऊन मध्ये वेट पण लागेल डाऊन मध्ये म्हणजे दोन फोर्स लागले डाऊन मध्ये आणि वर फक्त एकच फोर्स लागत आहे तो कुठला लागत आहे टेन्शन टी एल लागत आहे म्हणजे हा बॅलन्स करणार दोघांचा बरोबर आहे हा बॅलन्स करणार या दोघांना म्हणून या दोघांची व्हॅल्यू किती म्हटलं आपण म्हणजे सर दोघांची व्हॅल्यू म्हणजे ह्या टी एल एवढी असणार आहे. जर म्हटलं आपण इन नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर काय म्हटलं की टी एल बॅलन्स करते या दोघांना आणि दोघांना म्हणजे कोणाला वेटला आणि प्लस कोणाला सेंट्रिफ्युगल फोर्सला बरोबर
आणि मग जर आपण हा वेट आता ह्या सेंटरने तो इकडे आता दोन मायनस म्हणून आपल्याला भेटणार आहे टी एल मायनस वेट इक्वल टू काय सेंट्रीफ्युगल फोर्स. दोघांना डिफरन्स कसं बनणार आहे टी एल मायनस वेट बनणार आहे आणि इक्वल टू काय बनणार आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. किंवा मग आपण त्याला असं म्हणू शकतो आपण की दोघांमधला डिफरन्स हाच प्रोडक्ट करतो एफसीबी बरोबर. सो आपण म्हणून आपण टी एल मायनस वेट लिहिलेलं आहे. अगेन सो टी एल TL मायनस वेट, वेट म्हणजे काय असतं एम इंटू जी असते आणि इक्वल टू काय असतं एफसीएफ म्हणा किंवा मग एफसीबी म्हणा. हे नॉन इनर्शियल हे असं समजा नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये आणि समजा इनर्शियल फ्रेम मध्ये ओके दोघांचा वापर सारखंच असणार आहे. दोघांची व्हॅल्यू असते एम व्ही स्क्वेअर बाय आर असणार आहे. ओके बरं मग आता आपण असं म्हणू की हे जे इक्वेशन आलेलं आहे टी एल मायनस एम जी इक्वल टू काय एम व्ही एल स्क्वेअर, कारण इथं वेलॉसिटी जी असणार आहे वेलॉसिटी व्ही एल असणार आहे इक्वेशनला. सो व्ही एल स्क्वेअर बनणार आहे आणि जर समजा टी एल जर आपण काढायचा प्रयत्न केला आपण टी एल इकड काय मिळणार आपल्याला मग टी एल काय मिळणार आहे एम व्ही एल स्क्वेअर बाय आर आणि मायनस एम इकडे बनणार आहे प्लस एम जी प्लस एम जी क्वेश्चन आला सेकंड आपण सर जेव्हा तर आता जेव्हा समजा रॉड असणार आहे आणि त्याला मास अटॅच असणार आहे मास जर व्हर्टिकल सर्कल मध्ये समजा परफॉर्म करत असेल व्हर्टिकल सर्कल मोशन तर तेव्हा दोन फॉर्म्युला आपल्याला आपल्याकडे आलेले आहे. टेन्शन ॲट हायस्ट पॉईंट हा लक्ष ठेवायचं आहे टेन्शन ॲट हायस्ट पॉईंट टी इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर आणि मायनस एम जी आणि नंतर आणखी काय म्हटलं आपण टेन्शन ॲट वर्स्ट पॉईंट एम व्ही स्क्वेअर बाय आर प्लस एम जी असे दोन आपण इक्वेशन लक्ष ठेवायचे. आता आपल्याला काढायचे आपण असं म्हटलं आपण मगेश आपण डिस्कस केलेलं आहे की समजा लो हायस्ट पोझिशनला बॉडीची मिनिमम स्पीड झिरो पॉसिबल आहे तरी सुद्धा व्हर्टिकल सर्कल मोशन पॉसिबल आहे. आता जर समजा बॉडी कुठे असेल लोएस्ट पोझिशनला जर बॉडी जर लोएस्ट पोझिशनला असेल तर तेव्हाची वेलॉसिटी व्ही एल काढायचं आपल्याला तेव्हाची वेलॉसिटी आपल्याला व्ही एल फाईंड करायची आहे. ओके ते पण फाईंड करू पाहतो हे दोन्ही एक्सप्रेशन आपल्याला लक्षात ठेवायचे नंतर आपल्याला गरज पडणार आहे. ओके स्पीड काय असते त्याची स्पीड असणार आहे व्हीएल स्पीड असते व्हीएल आणि ते आपल्याला काढायचे व्हीएल काढायचे. आता एक गोष्ट आपण हे व्हीएल काढण्यासाठी व्हीएल काढण्यासाठी व्हीएलचा फॉर्म्युला काढण्यासाठी आपण इथे युज करणार आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. पाकिस्तान जर बॉडी लोएस्ट पोझिशन असेल तर मग तिथे त्याची असणार टोटल एनर्जी ऍट लोएस्ट पोझिशन आणि जर समजा बॉडी कुठे असेल हायस्ट पोझिशनला तर तिथे त्याची असणार टोटल एनर्जी ऍट हायस्ट पोझिशन ऍट हायस्ट पोझिशन. आणि अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी एनर्जी कशी राहते कॉन्स्टंट राहते ती लोएस्ट पोझिशन असो किंवा मग हायस्ट पोझिशन असो ती सारखीच असते बरोबर. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय असते की टोटल एनर्जी ऍट लोएस्ट पोझिशन इक्वल टू काय असते टोटल एनर्जी ऍट हायस्ट पोझिशन असं असते. पण लोएस्ट पोझिशनला टोटल एनर्जी म्हणजे काय असते तिथली कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पोझिशन प्लस तिथली काय पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट आणि हायस्ट पोझिशनला टोटल एनर्जी म्हणजे काय तिथली कायनेटिक एनर्जी आणि प्लस तिथली काय पोटेन्शियल एनर्जी बरोबर आहे. हे काढू बोलत ना कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पोझिशन कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पोझिशन काय असते फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला असते 1/2 mv² बट लोएस्ट पोझिशनला वेलॉसिटी स्पीड असते व्ही एल असते सो 1/2 mv² प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट पोझिशन लोएस्ट पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला कसं असते एम जी एच इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट हायस्ट पोझिशन हायस्ट पोझिशनला कायनेटिक एनर्जी तर फॉर्म्युला असते 1/2 mv² बनणार आहे कारण वेलॉसिटी कशी व्हीएच आहे हायस्ट पोझिशनला प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट हायस्ट पोझिशन काय असते फॉर्म्युला एम जी एच असते 1/2 mv² प्लस एम जी एच. आता बघ जर म्हटलं बॉडी कुठे आहे लोएस्ट पोझिशन बॉडी जर समजा लोएस्ट पोझिशन असेल तर तिथे त्याची वेलॉसिटी सॉरी हाईट काय असते झिरो असणार आहे. बॉडी जर लोएस्ट पोझिशनला तिथे त्याची हाईट काय असणार आहे झिरो असणार आहे. सो हाईट जर समजा आपण झिरो जर पुट केली सो झिरो टू पूर्ण टर्म ही टर्म बनणार आहे झिरो कसे ठेवायचं आहे 1/2 mv² आता बघ आपण आता माहित आपण आधीच कन्सिडर केलेलं आहे की जे व्हीएच आहे ते व्हीएच काय झिरो कन्सिडर केलेलं आहे. ओके झिरो मिनिमम पॉसिबल स्पीड ऍट हायस्ट पॉईंट व्हीएच आपण झिरो घेतलेलं आहे सो झिरो स्क्वेअर तो झिरो बनणार आहे आणि अधिक पूर्ण झिरो इंटू पूर्ण टर्म बनणार आहे झिरो प्लस एम जी एच हायस्ट पोझिशनला हायस्ट पोझिशनला हाईट जर म्हटलं आपण पाहता
बॉडी हाईस्ट पोजिशन तिथे हाईट पाहिजे आपल्याला, तिथे हाईट कशी असणार बघा, लोएस्ट पासून सेंटरकडे हेडिसून आर असणार आहे, बरोबर आहे? हेडिसून किती असणार आहे, हेडिसून आर असेल आणि वरचं बॉडीसून काय असेल, आर असणार आहे, आर प्लस आर म्हणजे ट्वाईस आर असणार आहे, हाईट काय असेल तिथं, हायस्ट पोजिशनला हाईट असणार आहे ट्वाईस आर, इट विल बी ट्वाईस आर. सो काय राहतं बघा, वन बाय टू एम बी एल स्क्वेअर राहिलेला आहे, इथे टर्म झिरो झालेली आहे, इक्वल टू ही पण टर्म झिरो झालेली आहे, राहिलं का हेच, आणि याला आपण ट्वाईस एम जी आर, ट्वाईस एम जी आर. नाव आता नुसतं आपल्याला व्ही एल काढायचं आहे, व्ही एल स्क्वेअर आपण इकडे ठेवू, आणि हा जो समजा हा ट्वाईस एम जी आर आहेच, हा वन बाय टू म्हणजे हा डिवाइड बाय टू आहे, तर तो तिकडे वर जाणार आहे, आणि हा जो एम आहे एम मल्टीप्लाय मध्ये तो गेला डिवाइड मध्ये, तो जाणार आहे डिवाइड मध्ये, एम झाला कॅन्सल. सो व्ही एल स्क्वेअर काय मिळणार आहे, टू इंटू टू फोर, फोर जी आर किंवा फोर आर जी, फोर आर जे. आणि जर नुसतं तुम्हाला जर काढायचे काय, नुसतं व्ही एल जर काढायचे तर दोन्ही साईडने आपण रूट घेऊ, रूट अँड स्क्वेअर कॅन्सल होणार, तुम्हाला भेटणार आहे नुसतं भेटणार आहे व्ही एल, इकडून भेटणार आहे फोर आर जी, फोर इंटू आर जी आर. ओके, अँड दिस इज अन एक्सप्रेशन फॉर द स्पीड ऍट लोएस्ट पोझिशन, स्पीड ऍट लोएस्ट पोझिशन व्हेन वी आर कन्सिडरिंग, व्हेन वी आर कन्सिडरिंग व्ही एच इक्वल टू झिरो. ओके, जेव्हा समजा व्ही एच झिरो असेल तर व्ही एल किती आलं, व्ही एल, व्ही एल आलेलं आहे रूट फोर आर जी आलेला आहे, अशा कशा बरी गोष्टी. बर, ते जर म्हटलं आपण जर समजा स्ट्रिंग असता, बरोबर, मास इथं कसं मास ट्रॅक्टर रिजिड रॉड आहे, म्हणून हायस्ट पॉईंट वेलोसिटी झिरो येत आहे कन्सिडर केली आपण, आणि लोएस्ट पॉईंटला वेलोसिटी काय रूट फोर आर जी आलेला आहे किंवा स्पीड म्हणून आपण. बट इन केस ऑफ स्ट्रिंग, मास ट्रॅक टू स्ट्रिंग, त्यामध्ये कसं असते, हायस्ट पॉईंटला, हायस्ट पॉईंटला स्पीड किती असते, ते रूट आर जी असते ना, रूट आर जी असते, झिरो नसते, आणि लोएस्ट पॉईंटला व्ही एल त्या केसमध्ये तिथे रूट फाईव्ह आर जी असते. असे काय थोडं डिफरन्स कसे आहेत क्वेश्चनमध्ये, निवेदनमध्ये समजा रॉड वगैरे जर आला तर त्या केसमध्ये आपण हे फॉर्म्युला सुरू आपण स्ट्रिंगच्या केसमध्ये ते पर्टिक्युलर फॉर्म्युला सुरू. ओके, नाव आता आपल्याला काढायचं आहे ह्या रॉडच्या केसमध्येच टेन्शन ॲट लोएस्ट पॉईंट, टेन्शन ॲट हायस्ट पॉईंट, दोघा आम्हाला डिफरन्स काढायचा आहे, डिफरन्स बिटवीन टेन्शन ॲट लोएस्ट पोझिशन अँड हायेस्ट पोझिशन, हायेस्ट पोझिशन काढायचे. आता पहा डिफरन्स काढायचं आहे, आणि कोणामधला टेन्शन ॲट लोएस्ट पोझिशन, टेन्शन ॲट लोएस्ट पोझिशन आपल्याला माहित आहे. सो ॲट लोएस्ट पोझिशन या केस मध्ये बघायचं आपण दोन फॉर्म्युला आपण काढलेला आहे, ॲट लोएस्ट पोझिशनला, लोएस्ट पोझिशनला टेन्शन टी एल, लोएस्ट पोझिशनला टेन्शन टी एल आपण मला मगाशी काढला आपण इक्वेशन टू काय असतं, टी एल इक्वल काय होतं, तर टी एल टी एल असते एम व्ही एल स्क्वेअर बाय आर प्लस एम जी, हे असं होतं इक्वेशन समजा सेकंड होतं, आणि टी एच, टी एच किती होतं, ॲट हायस्ट पोझिशन, ॲट हायेस्ट पोझिशन, हायेस्ट पोझिशनला टेन्शन काय टी एच होतं, ते किती होतं, टी एच इक्वल टू काय होतं एम व्ही स्क्वेअर, व्ही एल स्क्वेअर बाय आर, आणि तिथं मायनस एम जी होतं, एवढा डिफरन्स आहे फक्त, बरोबर आहे. टी एल काय असते, टी एल मध्ये हा एम जी प्लस असते, आणि जर म्हटलं आपण टी एच जर म्हटलं आपण तर टी एच मध्ये काय असते, एम जी हा मायनस होत असते, बरं. आता या दोघांना डिफरन्स करायचं, अगेन आता आपल्याला माहिती आहे की टी एल जास्त आहे, टी एच कमी, म्हणून आपण टी एल मायनस टी एच करतो, आपण दोघांना डिफरन्स म्हणजे टी एल मायनस टी एच करतो. हेन्स टी एल मायनस टी एच, बट टी एल किती टी एल आपल्याकडे एम व्ही एल स्क्वेअर बाय आर प्लस एम जी, आणि नंतर मग मायनस, नंतर मग आहे मायनस टी एच, पण टी एच किती आपल्याकडे एम व्ही एच स्क्वेअर बाय आर आणि मायनस एम इन टू जी, असं आहे, बरोबर. अगेन आता मायनस आपण मल्टीप्लाय करू, सो टी एल मायनस टी एच काय मिळते बघा, एम व्ही एल स्क्वेअर बाय आर आणि प्लस एम जी, मायनस आणि आतमध्ये मल्टीप्लाय केलं तर हा झाला मायनस एम व्ही एच स्क्वेअर बाय आर आणि मायनस इन टू मायनस, तो बनणार प्लस प्लस एम जी, तर एक एम जी आणि हा एक एम जी झाले ट्वाईस एम जी. सो टी एल मायनस टी एच इक्वल टू काय झाली, तर हा एम जी आणि हा एम जी, हा समजा आपण देऊ ट्वाईस एम जी, दोन एम जी झाले, आणि ह्याचे दोन टर्म आहेत एम बाय आर व्ही एल स्क्वेअर, इकडे पण समजा मायनस एम बाय आर व्ही एल स्क्वेअर, तर दोन्हीमध्ये एम बाय आर, एम बाय आर कॉमन निघेल, एम बाय आर कॉमन निघाला, इथे आला व्ही एल स्क्वेअर मायनस, इथे काय मायनस, इथे आला व्ही एच स्क्वेअर, व्ही एच स्क्वेअर. सो टी एल मायनस टी एच एम बाय आर, आता आपल्याला माहित आहे व्ही एल स्क्वेअर आपण पाहतो, व्ही एल म्हणजे काय असते, व्ही एल म्हणजे असते रूट स्क्वेअर रूट
ऑफ 4 आर जी असते आणि वेज जर आपण स्क्वेअर केला तर रूटिंग होणार आहे म्हणजे वेज काय असते 4 आर जी असते मायनस बी एच वेज तर झिरो असते सो झिरो आणि प्लस 2 एम जी अगेन टी एल मायनस टी एच काय म्हणत आहे एम बाय आर आणि इट इज नाव 4 आर जी काही झिरो झाला तुम्ही कधी गेला झालं का फक्त प्लस 2 एम जी आता इथं आर आणि आर झाला कॅन्सल झाला का 4 एम जी आणि प्लस 2 एम जी म्हणजे मग तुम्हाला काय मिळत येतं टी एल मायनस टी एच काय मिळत आहे 6 एम जी हा मिळेल 2 टेन्शन मधला डिफरन्स टेन्शन ऍट लोएस्ट पोझिशन टेन्शन ऍट हायस्ट पोझिशन डिफरन्स किती मिळणार आहे 6 एम जी हा सिमिलर आहे इन केस ऑफ दॅट मास ट्राय टू स्टे द डिफरन्स बिटवीन द टेन्शन ऍट लोएस्ट पोझिशन टेन्शन ऍट हायस्ट पोझिशन डिफरन्स एवढंच होता रॉडची केस नुसतं डिफरन्स तेवढंच येणार आहे सो दिस इज ऑल अबाउट द मास ट्राय टू द रिजिड रॉड